यात एक मोठी बातमी, जयदीप आपटेला मालवण पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेला आहे. मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अखेर जयदीप आपटेला पोलिसांनी काल अटक केली आणि गेल्या काही दिवसांपूर्वी मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कारवाई करत मालवण पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटेला अटक केली आहे. जयदीप आपटेला त्याच्या घरातून पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सध्या जयदीप आपटेला मालवण पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेला आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून जयदीप आपटे हा फरार होता आणि जयदीप आपटेला पकडण्यासाठी अनेक पथकं नेमण्यात आली होती. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमनं जयदीप आपटेला अटक केली आणि सध्या जयदीप आपटेला मालवण पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेला आहे. थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे, सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, जयदीप आपटेला मालवण पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं असल्याचं कळतंय, काय प्रक्रिया असेल पुढची, काय अपडेट? कल्याण पोलिसांनी जयदीप आपटेला अटक केल्यानंतर आता मालवण पोलिसांनी त्याचा ताबा घेतलेला आहे आणि मालवणमध्ये आता ही टीम जी आहे ती पूर्णपणे दाखल झालेली आहे. जयदीप आपटे हे त्यांच्यासोबत होता. आता पोलीस स्टेशनमध्ये त्याची कागदी सुपस्कार आहे ते पूर्ण केले जातील आणि त्यांना यानंतर कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे. आपल्यासोबत सरकारी वकील आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती आहे ती पुढची जाणून घ्या. सर, आता अधिकृतरित्या जयदीप आपटे मालवण पोलिसांच्या ताब्यात आलेले आहे, पुढची आता प्रक्रिया कशा पद्धतीची असणार? आतापर्यंत माझ्याकडे काय रिमांड रिपोर्ट आलेला नाही आहे, त्याच्यामुळे ज्या टायमिंगला माझ्याकडे रिमांड रिपोर्ट येईल, पोलिसांची जी काही मागणी आहे, तपास काम पूर्ण झालं आहे की नाही हे करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे रिमांड रिपोर्ट आल्यानंतर कोर्ट काय निर्णय घेतं हे मी तुम्हाला येऊन सांगतो. जयदीप आपटे यांच्यावरती जी कलम लावलेली आहे, कलमांच्याकडे कसं बघते, कारण ती मनुष्यवधाची सुद्धा कलम त्यामध्ये लावल्याचं पाहायला मिळतं. हो, आहेत 109, 110 BNS ची कलम लावलेली आहेत. त्याच्यामुळे तो एक कल्पेबल होमिसाईडही आहे आणि अटेम्प्ट टू मर्डरचा तसा तो एक सेक्शन आहे. त्याच्यामुळे ही एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. पोलीस जो काय तपास करतील, रिमांड रिपोर्ट आला माझ्याकडे, मी त्याच्यानंतर कोर्टाकडे तो युक्तिवाद करणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो. साधारण तुम्ही या संदर्भातली कोठडी मागाल, जर जयदीपला शिक्षा लागली तर या कलमांच्या आधारे ती किती वर्षाची लागू शकते? आता काय झालं आहे, मिनिमम हे त्याला इम्प्रिजमेंट आहे ते 10 इयर्सचं आहे. त्याच्यामुळे केस इकडे चालणार नाही, ती चालणार सेशन कोर्टमध्ये. आणि सेशन कोर्टमध्ये म्हणजे इकडनं पहिल्या आधी त्याला MCR झाली तर MCR नाहीतर PCR. पोलीस आता पहिली पोलीस कस्टडीत मागणार, कारण अजून चौकशी चालू आहे, प्रायमरी स्टेजमध्ये आहे. त्याच्यामुळे आता पोलीस जो काही रिमांड रिपोर्ट आणतील त्याच्यावरनं मी पुढचं काय ते सांगतो. साधारण किती वाजता कोर्टमध्ये त्यांना हजर केलं जाईल, काय माहिती आहे? अजून आता माझ्या तरी मते 3:45 जर लवकर हजर केलं तर लवकरही हजर करू शकतात, पण जास्ती करून टायमिंग रिमांडचा हा 3:45 असतो. नक्कीच. तर हे होते सरकारी वकील. साधारण 3:00 3:30 आहे ते जयदीप आपटेला या मालवण कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. त्याच्यावरती जी कलम लावलेली आहे ती अत्यंत त्या या कलमाच्या आधारे आहे, ते पोलिसांना तपास करणं महत्त्वाचं असणार आहे आणि या कलमाद्वारे जर तपास योग्यरित्या झाला तर त्याला शिक्षा लागू शकते, अशा पद्धतीची माहिती आहे ते आपल्याला सरकारी